कोरोना विरोधात संपूर्ण जगभरात लढाई सुरू असताना वर्ध्यातील रवी अंजाडे यांनी आदर्शवत पाऊल उचललंय. रवी अंजाडे यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय आणि त्यांच्या वडिलांच्या 14व्याचा कार्यक्रम घरगुती पद्धतीने करून वाचवलेले 51,000 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेत. तलाठी असलेल्या रवी अंजाडे यांच्या या कृतीतून त्यांच्यातील मानवतेचं दर्शन झालं. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त गर्दी करू नये, पण त्या विधी केल्या तिथे पण गर्दी वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्या कारणाने कोणत्या विधीने करता 51,000 रुपयाचं चेक मी श्री हरीश धार्मिक SDO साहेब यांचे मार्फत श्री विद्याधर चव्हाण तहसीलदार आर्वी यांना सुपूर्द केला, जेणेकरून त्या पैशाद्वारे खेड्यापाड्यात जे अडकलेले गोरगरीब मजूर आहे त्यांच्या कुठेतरी भोजनाची व्यवस्था होऊ शकते. वळूयात पुढच्या ब्रेकिंग न्यूजकडे. डबल महाराष्ट्र केसरी. चंद्रहार पाटील यांनी विटा तहसीलदारांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रहार पाटील यांच्या अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या विटाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी जप्त करून 7.5 लाखांचा दंड त्यांना ठोठावला होता. तर हा दंड कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून चंद्रहार पाटील करत होता, मात्र तहसीलदारांनी सर्व दंड भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा राग मनात धरून दुपारच्या सुमारास तहसील आवारातच तहसीलदारांना चंद्रहार पाटील आणि त्याच्या एका साथीदाराने मारहाण केली आहे. या प्रकरणी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.